नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. इंग्लंडमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली, भाजीपाल्याचे भाव घसरले, शेतकऱ्यांनी व्यापारी हवालदिल. नेटफ्लिक्सचं नवं पर्व लवकरच सुरू, मराठीसह 17 नव्या सिनेमांची केली घोषणा. वर्ध्याच्या हिमानीला न्याय मिळावा म्हणून भीम आर्मी रस्त्यावर उतरून केली निदर्शने. आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सरकारवरती टीका, काळ्या पैशावाल्यांसाठीच केली नोटबंदी, केला आरोप. आता पाहूया सविस्तर वृत्त. पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा कपात झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 17 पैशांनी कमी झालेत, त्यामुळे सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 83 रुपये 40 पैसे तर डिझेलचा दर प्रति लिटर 76 रुपये 5 पैसे झाला आहे. दिल्लीतही पेट्रोलचे दर 17 पैशांनी कमी झाले आहेत, त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर 77 रुपये 89 पैसे प्रति लिटर असेल तर डिझेलच्या किमती प्रति लिटर 16 पैशांनी कमी झाल्यात. त्यामुळे दिल्लीत डिझेलचे दर 72 रुपये 58 पैसे झाला आहे. मागील 24 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या किमतीमध्ये काही अंशिका होईना घट होताना दिसते. मात्र पेट्रोल अजूनही 80 खाली येत नसल्याने सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चे तेल 3 ऑक्टोबर 2018 ब्रेंड क्यूड 86.74 डॉलर प्रति लिटर, तर भारतात पुढच्या 15 आठवड्यात पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. गेल्या 21 दिवसापासून पेट्रोल डिझेलच्या किमतीत घसरण पाहायला मिळते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला जास्त प्रमाणात आल्याने भाजीपाल्याचे भाव घसरले आहेत. व्यापाऱ्यांना कमी किमतीने भाजीपाला विकावा लागतोय, त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये व्यापारी आणि शेतकरी हवालदिल झालाय. कल्याणच्या पीएमपीसी मार्केटमध्ये भाजीपाला जास्त प्रमाणात आल्याने भाव घसरले आहेत. व्यापाऱ्यांना कमी किमतीमध्ये भाज्या विकाव्या लागत आहे, त्यामुळे व्यापारी हैरान झाले आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांनी त्यांच्या मेहनतीचा किमान मोबदला मिळण्याचा झालाय, यामुळे त्यांचंही मोठं नुकसान झालंय. 5 ते 10 रुपये प्रति किलोने भाज्या मिळत आहेत, मात्र उठाव कमी असल्याने भाजीपाल्यांच्या 25 गाड्या निव्वळ उभ्या आहेत. भेंडी, फ्लॉवर, कोबी, दूध, कारली, वांगी, ढोबळी मिरची या भाज्या होलसेल भावामध्ये 5 ते 10 रुपये किलो या दराने विकल्या जात आहेत. तरीही उठाव नसल्याने अखेर या भाज्या व्यापाऱ्यांना फेकाव्या लागत आहे. मेहनतीने उभा केलेला भाजीपाला रस्त्यावरती फेकून देणं शेतकऱ्यांच्या जीवावरती येण्यासारखंच आहे. शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही भाव मिळत नसल्याने व्यापारी हवालदिल झालाय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वेब सिरीजसाठी प्रसिद्ध असलेल्या नेटफ्लिक्सचं आता नवं पर्व लवकरच सुरू होत आहे. नेटफ्लिक्सने मराठीसह 17 नव्या सिनेमांची घोषणा केली आहे. पाहूयात हे वृत्त. मनोरंजन क्षेत्रामध्ये 2018 हे वर्ष वेब सिरीजसाठी ओळखलं जात आहे. या वर्षात खूप चांगल्या वेब सिरीज प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. सिनेमा आणि मालिकांना एक सक्षम पर्याय म्हणून याकडे पाहिलं जात आहे. या सर्वात नेटफ्लिक्सच्या वेब सिरीज सर्वात चर्चेत राहिल्या. सेक्रेड गेम्सची उत्सुकता तर अजूनही राहिलीच. आता तर नेटफ्लिक्सचं नवं पर्व लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. बाहुबली 1च्या प्रिक्वेलसह अनेक नव्या वेब सिरीज आणि सिनेमांची घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे. 17 नवीन सिनेमांची घोषणा नेटफ्लिक्सने केली आहे, त्यामध्ये 9 प्रोजेक्ट भारतात आहेत. यात मराठी सिनेमांचाही समावेश आहे. बाहुबली बिफोर द बिगिनिंग सिरीज या स्वरूपामध्ये भेटीला येणार आहे आणि तिच्या साम्राज्याच्या उदयाची कथा यात असेल. बाहुबली बिगिनिंगच्या 50 वर्षाआधीचा आणि बाहुबली कन्क्लुजनचा 75 वर्षापूर्वीचा इतिहास या नव्या सिरीजमध्ये मांडला जाणार आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर शिवगामिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता राहुल बोस, अतुल कुलकर्णी यांच्याही यात भूमिका असणार आहे. याशिवाय अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा आणि माधुरी दीक्षित नेटफ्लिक्ससाठी सिनेमांची निर्मिती करणार आहे. एकूणच काय तर आशिया मार्केट काबीज करण्यासाठी नेटफ्लिक्स सज्ज झालंय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वर्ध्याच्या राधिकाबाई मेघे मेमोरियल नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोबत घडलेल्या घटनेच्या विरोधात भीम आर्मी सेनेच्या वतीने बचत चौकामध्ये निदर्शने करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. 4 नोव्हेंबर रोजी वर्ध्यातील सावंगी मेघे येथे असलेल्या राधिकाबाई मेघे ऑफ नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा हिपेटायटिस बीच्या लसीकरणाच्या दरम्यान विषबाधा झाल्याने मृत्यू झाला होता. हिमानी मालोदे असं या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. हिमानीला न्याय मिळवून देण्यासाठी आता भीम आर्मी सेना
ही देखील पुढे सरसावलेली पाहायला मिळत आहे। या घटनेची चौकशी करून यातील दोषींवरती कडक कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे भीम आर्मीने केली आहे। विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा। सरकारने केलेल्या नोटबंदीच्या वर्षपूर्तीवरती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या धोरणांच्या विरोधात टीका केली आहे। काही ठराविक लोकांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही नोटबंदी केल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय। आज विशेष आपल्या जे संवाद साधायचं कारण की नोटबंदीच्या अतिशय दुर्दैवी आणि देशहिताला घातक असलेल्या निर्णयाला 8 तारखेला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। अखिल भारतीय काँग्रेस पक्षानं हा काळा दिवस मनवायचा निर्णय घेतलेला आहे, परंतु काल सण असल्यामुळं कालचा जो कार्यक्रम होता तो पुढे ढकलण्यात आला आहे। 1-2 दिवसांमध्ये हा कार्यक्रम पुन्हा आम्ही रस्ता रोकोचा आणि त्याबद्दलची माहिती देण्याचा कार्यक्रम घेणार आहे। नोटाबंदीमध्ये काय काय दुष्परिणाम झाले त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी बोललेलो आहोत, संसदेमध्ये चर्चा झालेली आहे, विधिमंडळामध्ये मी बोललेलो आहे। परंतु सरकार या नोटबंदीच्या सर्व निर्णयाच्या बद्दल एक श्वेतपत्रिका काढून हा निर्णय का घेतला, या निर्णयातून काय फायदे झाले, काय तोटे झाले, याची अधिकृत माहिती जनतेला देण्याच्याकरता टाळाटाळ करत आहे। अगदी ही निर्णय प्रक्रिया कशी झाली, रिझर्व्ह बँक जी एक स्वायत्त संस्था आहे त्या स्वायत्त संस्थेला विश्वासात घेतलं होतं का, त्यांची निर्णय प्रक्रिया काय होती याबद्दल सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही। उलट किती नोटा परत आल्या याची माहिती देखील जवळजवळ 2-2.5 वर्ष नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर सांगण्यात आली नव्हती। 2-3 महिन्यापूर्वी लाजत खाजत RBI माहिती जाहीर केली आणि असं सांगितलं की 93.3% नोटा परत आलेल्या आहेत। मग काळा पैसा होता कुठं? मग हा काळा पैसा जर नव्हता तर मग ज्या लोकांच्याकडं जी कॅश आणि रोख काळा पैसा होता त्याचं मनी लॉन्ड्रिंग करण्याकरता, काळ्या पैशाचा सफेद करण्याकरताच ही योजना केली होती का, आणि असा आमचा स्पष्ट आरोप आहे। पण आज आपल्याला मुद्दाम या विषयावर बोलण्याचं कारण असं आहे की आजच रिझर्व्ह बँकेच्या 8 तारखेला 5 वाजता झालेल्या बैठकीचे मिनिट्स ऑफ द मीटिंग बैठकीचं कार्यवृत्तांत पहिल्यांदाच एका वृत्तपत्रानं जाहीर केलेला आहे। सरकार हा वृत्त कार्यवृत्तांत द्यायला तयार नव्हतं, पण आज सकाळच्या वर्तमानपत्रामध्येच एका वृत्तपत्रानं RBIच्या जे रिझर्व्ह बँकेच्या नोटबंदी संबंधीच्या झालेल्या बोर्ड मीटिंगचा कार्यवृत्तांत दिलेला आहे। आता तो अर्थातच वर्तमानपत्राची बातमी आहे, अधिकृत कार्यवृत्तांत हा अजूनही सरकारने जनतेशी जनतेला दिलेला नाही आहे आणि तो गुप्तच ठेवलेला आहे। गुप्त ठेवायचं कारण आता उघड झालेलं आहे। रिझर्व्ह बँकेच्या बैठकीमध्ये जी नोटबंदीच्या निर्णयाच्या 3 तास आधी झाली त्या निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की नोटबंदीचं जे कारण सांगितलं गेलं आहे, काळा पैसा रद्द करणं आणि बेनामी किंवा बनावट नोटांना नाहीसं करणं, त्यातून जो आतंकवादी परिणाम होतोय ते RBIच्या बोर्डानं पूर्णपणे खोडून काढलेलं आहे। आणि RBIने सांगितलेलं आहे की या निर्णयामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला जी अधिक नवीन नवीन माहिती द्यायला लागलेली आहे। तर आपल्याला माहिती आहे की राफेल कराराबद्दल आम्ही आज माहिती संसदीय चौकशीची मागणी केलेली आहे, बऱ्याचशा गोष्टी मांडलेल्या आहेत की राफेलच्या किमतीबद्दलची किंमत 500-550 कोटी होती आणि ही किंमत 500-550, 560, 570 अशी होती, कारण 3-4 वर्ष विषय चालला होता आणि ही किंमत फ्रान्सच्या युरो चलनामध्ये
सांगितली जाते आणि युरो चलनाचं रुपयाचं हे जे विनिमय मूल्य आहे ते सारखं बदलत राहतं. त्यामुळे 500-550 ते 600-650 कोटी रुपये एका विमानाची किंमत होती जी काँग्रेस काळामध्ये ठरली होती. ती असताना मोदींनी अचानकपणे एप्रिल 2015 फ्रान्सला गेल्यानंतर त्यांनी अचानक 126 ऐवजी फक्त 36 विमाने घ्यायचा निर्णय घेतला. तो कसा घेतला, काय घेतला, आणि पूर्वी जो 126 विमानाचा जो करार झाला होता, निविदा झाल्या होत्या, ते निविदा प्रक्रिया त्यांनी रद्द केली. निविदा प्रक्रिया रद्द करताना जे प्रोसिजर वापरायला पाहिजे होतं ते वापरलं नाही आणि अचानक 36 विमानाचा करार झाला. काही दिवसानंतर पुन्हा वाटाघाटी झाल्या, त्यामध्ये ऑफसेटचा एक विषय घुसडण्यात आला, अनिल अंबानीला घुसडण्यात आलं आणि एकदम जाहीर केलं गेलं की या 36 विमानाची किंमत ही 1670 कोटी आहे. आमचा प्रश्न आम्ही पहिल्यापासून विचारतोय, ज्याचं उत्तर आम्हाला मिळत नाही, की 550 कोटी विमानाची किंमत एकदम 1670 कोटी कशी झाली. आता हे कुणी सांगत नाही, पण दररोज नवीन नवीन माहिती यायला लागलेली आहे की हा निर्णय स्वतः मोदींनी घेतला. परिकरांना काही माहिती नव्हतं, संरक्षण सचिवांना काही माहीत नव्हतं, मंत्र्यांना माहीत नव्हतं आणि एकट्या मोदींनी घेतला आहे. आमच्याबद्दलचा स्पष्ट आरोप आहे की विमानाची किंमत 550 कोटी तिप्पट वाढ होत आणि बाकीचे वाढलेले पैसे वाटून घ्यायचे, त्याला किकबॅक म्हणतात. अशा प्रकारचा किकबॅकचा हा व्यवहार आहे. म्हणून या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, CBI इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि म्हणून नवीन माहिती जी आज आलेली आहे ती जी आपल्या मी समोर मांडणार आहे मी, की ती अशी आहे की CBI या सर्व प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी 4 ऑक्टोबरला अरुण शौरी आणि प्रशांत भूषण या व्यक्तींनी CBI संचालकांना भेटून केली. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे CBI भ्रष्टाचाराचा एखादा मामला जर आला, एखादी फिर्याद जर कोणी केली, तर त्याची FIR दाखल करण्याची, नोंदवून घेण्याची एक 8 दिवसाच्या आत कारवाई केली पाहिजे, अन्यथा तो रिजेक्ट केला पाहिजे. पण 3 आठवडे ही कारवाई, या वेळेला कशा प्रकारचा तुम्ही निर्णय द्या, अशा प्रकारचा एक ड्राफ्ट कोर्टाची ऑर्डर लोयांना देण्यात आली आणि अमित शहांना निर्दोष सोडण्याकरता अशा प्रकारचा आपण जर कोर्टाचा निकाल दिला तर आमचा फायदा होईल आणि तशा प्रकारचा कोर्टाचा निकाल द्यावा म्हणून कागद त्यांना निकालपत्राचा एक ड्राफ्ट निकालपत्राचा मसुदा त्यांना द्यायला सांगा. आता लोया एक चांगले न्यायाधीश असल्यामुळे त्यांनी त्या दबावाला ते बळी पडले नाही, तर त्यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव झाला, त्यांना खूप मोठी लाच दिली होती अशी त्यांच्या बहिणीने जाहीर आरोप केलेला आहे, त्यांच्या वडिलांनी जाहीर आरोप केलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लोया यांनी आपल्या 2 मित्रांना, एक रिटायर्ड सेशन जज आणि दुसरे एक RTI ॲक्टिव्हिस्ट, या दोघांना तो कागद दाखवला आणि माझ्यावर असा दबाव आहे की अमित शहा यांना निर्दोष सोडण्याकरता मी अशा प्रकारची ऑर्डर द्यावी असा दबाव आहे, म्हणून तो कागद त्यांनी त्या 2 मित्रांना दाखवला. त्या 2 मित्रांनी दिल्लीच्या एका सुप्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांच्याकडं तो कागद दिला आणि त्या दोघांना त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे लोया म्हणतायत की माझ्यावर असा दबाव येतो आणि अशा प्रकारची ऑर्डर द्या आणि अमित शहाने निर्दोष सोडा असं सांगतायत. आता हा कागद लोयांनी या दोघांना दिला याची बातमी लीक झाली आणि या दोघांनाही त्यांच्यावर, म्हणजे आपल्याला माहिती आहे की लोया यांचा संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू झाला. आता ही गोष्ट एक न्याय प्रविष्ट आहे, त्याबद्दल आमची अजून मागणी आहे की याबद्दल सुप्रीम कोर्टाने एक SIT नेमली पाहिजे. पण आता नवीन बातमी जी आज आलेली आहे याची माहिती आपल्याला मी देतोय, जी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्या ठिकाणी देखील आपल्याला दिलेली आहे. ती म्हणजे ज्या 2 व्यक्तींना जस्टिस लोया यांनी ही माहिती दिली आणि जे न्यायपत्राचा जो निवाड्याचा जो कागद मसुदा जो त्यांनी दिला होता की अमित शहाने निर्दोष सोडण्याकरता अशा प्रकारचा निवाडा द्या, अशा प्रकारचा निकाल द्या, त्या कागदाची माहिती या लोकांना मिळाली आणि म्हणून त्यातले जे रिटायर्ड सेशन जज होते त्यांचा अचानक काही दिवसानंतर नागपूरच्या हायकोर्टच्या 8व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. आता 8व्या मजल्यावर ते न्यायाधीश कशाला गेले होते, सुट्टी चालू असताना, तिथून कसे पडले काय पडले, 2 दिवस त्यांची बॉडी सापडली नाही, ते वारली. त्यानंतर काही महिन्यानंतर जो दुसरा RTI ॲक्टिव्हिस्ट होता ज्याने हा कागद घेऊन
दिल्लीला प्रशांत भूषण यांनी केला होता त्या व्यक्तीचा रेल्वेच्या डब्यातून वरच्या बदलून पडून खाली पडून त्याचे कंबरटं मोडलं त्यात त्याचा मृत्यू झाला. दोन गंभीर प्रकारचे मृत्यू झालेले आहेत ते अत्यंत संशयास्पद आहेत. लोहिया यांचा मृत्यू संशयास्पद आहे म्हणून काँग्रेस पक्षानं सुप्रीम कोर्टानं एक SIT नेमून या सर्व लोया मृत्यू प्रकरणाची चौकशीची मागणी केलेली आहे. ती मागणी मी आपल्यासमोर ठेवत आहे. ऊस दराबद्दल देखील सरकारमध्ये आणि शेतकरी संघटनामध्ये प्रचंड मोठा संघर्ष चाललेला आहे आणि मला वाटतं हा संघर्ष सरकारने स्वतः पुढाकार घेऊन सर्व शेतकरी संघटनांशी चर्चा करून राजकीय नेतृत्व जे आहे जे साखर उद्योगाशी संबंधित आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रामध्ये अत्यंत विदारक असं दृश्य पाहायला मिळेल की एका बाजूला प्रचंड दुष्काळ आहे आणि दुसऱ्या बाजूला ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले. सकलेन मुलानी, शालिनी प्लस, कराड. वर्धा तालुक्यातील सुरगाव येथील कुंदन वाघमारे या शेतकऱ्याने सरकारी नोकरी सोडून घरी असलेल्या शेती व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित करत लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. पाहूया त्यांची ही कृषी यशोगाथा. वर्धा तालुक्यातील सुरगाव येथे कुंदन वाघमारे या शेतकऱ्यांनी सरकारी नोकरी सोडून घरी असलेल्या शेती व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित केले आणि लाखोंचे उत्पन्न मिळवले. त्यांच्याकडे एकूण 23 एकर शेती आहे. त्यामध्ये आता 4.5 एकरमध्ये केळीचे पीक घेतले. मागच्या वर्षी त्यांनी मार्च महिन्यामध्ये जैन इरिगेशनची G9 ही व्हरायटी लावली आणि त्यामधून त्यांना 1 वर्षाला 20 लाखांचे उत्पन्न घेण्यास यश मिळालं. तर ते सध्या आपल्या शेतात केळीच्या पिकाचे दुसरे पीक म्हणजेच खोडव्यापासून उत्पन्न घेत आहे असे ते सांगतात आणि त्यातून त्यांना यावर्षीसुद्धा 20 लाखांचं उत्पन्न मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. केळीच्या पिकांना ते धाम नदीचेच पाणी वापरतात. त्यांच्याकडे केळीची सध्या 6 प्लॉट आहेत. ठिबक सिंचनाद्वारे केळीच्या पिकांना ते पाणी देत असतात. केळीच्या पिकांना जीवनामृत हे खत ते स्वतः बनवून पिकांना देतात. वर्धेत केळीचे उत्पादन घेणारे कुंदन वाघमारे हे केळीचे आयकॉन म्हणून ओळखले जातात. मी पवनार येथील शेतकरी असून माझ्याकडे 27 एकर शेती आहे. 27 एकरात जैन इरिगेशनचं पूर्ण ड्रीप सिस्टम लावलेली आहे. सेंट्रलाइज व्हॉल सिस्टमनी मी पूर्ण ड्रीप टाकला आहे. 27 एकरापैकी माझ्याकडे 23 एकरात जैन टिश्यू कल्चरचे G9 नावाची व्हरायटी आहे. जैन कंपनीकडूनच आपण टिश्यू कल्चर रोपाची उचल करतो. एक रोप 15 रुपयाप्रमाणे आपल्या शेतापर्यंत पोहोचता येतं. एका एकरात 1452 झाडं बसतात. ही बाग 20 फरवरी रोजी लावलेली आहे. 20 फरवरी लावत असताना सुरुवातीला नांगरणी करून बेड केल्या आपण. त्यानंतर लागवड केली. उन्हाची व्यवस्थापनापासून झाडाची व्यवस्था करण्याकरिता आपण याच्या मधामध्ये बोरूची लागवड केली होती. बोरू हा खूप झपाट्याने वाढत असल्यामुळे उन्हापासून रोपांचं संरक्षण होते. त्याप्रमाणे जनरली सगळे आपल्या देशात 70% शेतकरी ही जून जुलै ऑगस्ट या महिन्यात लागवड करतात. विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा. दिवाळीनिमित्त आपल्या घरापासून ते शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी विविध रंगांच्या प्रकाशात पंत्या लावून दीपोत्सव साजरा केला जातो. याच उत्सवात क्रांतिकार हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या जन्मवाड्यावरती राजगुरुनगर शहरातील तरुणांनी एकत्र येऊन दीपोत्सव साजरा केलाय. आपल्या गावातील अनेक तरुण देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा लढा देऊन हसत हसत पासावरती गेले. याच हुतात्म्यांच्या जन्मभूमीत दीपावली निमित्त पाडव्याच्या मुहूर्तावरती संपूर्ण राजगुरु वाडा पंत्या लावून लखलखीत करण्यात आला होता. देशाच्या नकाशातील तिरंग्यात रांगोळी काढून दिव्यांनी सजवण्यात आली होती आणि राजगुरु यांचा जन्मवाडा दिव्यांनी उजळला गेला. गेल्या 8 दिवसापासून सोशल मीडियावरती जाणीव ग्रुपच्या माध्यमातून राजगुरु वाड्यावरती होणाऱ्या दीपोत्सवासंदर्भात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्याला प्रतिसाद देत गावागावातील तसेच राजगुरुनगर शहरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दीपोत्सवात आम्ही राजगुरुनगरकर हा ग्रुप देखील सहभागी झाला होता. क्रांतिकारक हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मवाड्याच्या प्रवेशद्वारापासून ते जन्मखोली आणि समोरील गार्डन ध्वजस्तंभ या सर्व परिसरामध्ये दिवे लावण्यात आले होते. क्रांतिकारकांच्या शौर्याचे कौतुक पवित्र अशा भीमनदीच्या तीरावरती असणाऱ्या या क्रांतिकारकांच्या वाड्याचे दीपोत्सवामुळे रूपच पालटले होते. डोळे दिपवून टाकणारा हा दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान आपल्या क्रांतिकारकांच्या शौर्याचे कौतुक
राजगुरुकरांमध्ये दिवसेंदिवस वाढतच असताना तरुणांचा मोठा सहभाग देखील यात दिसून येत आहे. आशिष तिवारी, शालिनी प्लस, पुणे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. एक मिनट. जानते मेरे बाप कौन है? भाई साहब कौन नहीं जानता. 1892 में वो पहले भारतवासी थे जो ब्रिटिश पार्लियामेंट में इलेक्ट हुए थे. उनकी किताब पावर्टी नॉन ब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी. आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं. मैं आपको पारसी दिख रहा हूँ. आप पारसी नहीं है? आप पारसी नहीं है, है? आप दादा भाई नौरू जी के बेटे, मतलब ये रोड आपके बाप की नहीं है? मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? फिर बिना सीट बेल्ट पाए फोन ते गल करते हो, शर्म नहीं आती तुहानू? हेलो, पैसे पार देना पाजी. फर्ज करो ए रोड मेरे बाप दी होंदी, फिर ते मैं उन्हें भी फड़ लेंदा. आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप के नहीं है. शाबाश. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये नात्यांसाठी वेळ काढताना अनेकांची धांदल उडते, मात्र तरी देखील भाऊबीजेच्या दिवशी माणूस कितीही बिझी असला तरी आपल्या बहिणीसाठी वेळ हा काढतोच. अशाच पद्धतीने एक अनोख्या पद्धतीची भाऊबीज नाशिकमध्ये साजरी करण्यात आली आहे. पाहूयात या भाऊबीजेचा हा रिपोर्ट. नाशिक येथील साईखेडा या गावामध्ये कुटे परिवाराने अनोख्या आणि विरळी पद्धतीने भाऊबीज साजरी केली. या भाऊबीजेची चर्चा समस्त परिसरात होऊ लागली आहे. आपल्या परिवारामधील सर्व भाऊ आणि बहिणी एकत्र येऊन एकाच मंडपामध्ये भाऊबीज साजरी करत अख्ख्या महाराष्ट्राला एक आगळा वेगळा अनोख्या नात्यांचा संदेश या कुटे परिवाराने दिलाय. अमोल जाधव, शालिनी प्लस, नाशिक. पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आग लागल्याची घटना समोर आली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र या आगीमुळे प्रचंड नुकसान मात्र झालंय. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. पुण्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या. खडकी रेल्वे स्टेशन समोर रस्त्यावरती एका गाडीने बॅटरीचे शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतला. खडकी कॅन्टोनमेंट अग्निशमन केंद्राकडे रात्री 7:10 खबर मिळताच घटनास्थळी फायर ब्रिगेडची गाडी आणि जवानांनी जाऊन गाडी पूर्णपणे विझवली. या घटनेत गाडीचे इंजिन पूर्णपणे जळाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर दुसरी घटना गणेशपेठ बुरुडाळी येथे रात्री 10:04 सुमारास समोर आली. अग्निशमन दलाच्या 7 बंब आणि 1 टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले. गणेशपेठ येथे पडीक वाड्यात बांबूंचे साहित्य आणि भंगार सामानाने पेट घेतला असल्याने या आगीने मोठ्या प्रमाणामध्ये वणवा पेटवल्याचे रूप धारण केले होते. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बुरुडाळीमध्ये आग आटोक्यात आणायला अग्निशमन दलाला यश मिळालं. आशिष तिवारी, शालिनी प्लस, पुणे. दिवाळीच्या पाडव्याला नाथजोग्यांकडून गवळण काढण्याची जुनी परंपरा आहे. घरोघरी फिरून नाचगाणे करून हक्काची दिवाळी भेट नाथजोग्यांकडून मागितली जाते. आजही ही परंपरा वर्ध्यामध्ये सुरू आहे. वर्धा जिल्ह्यातील उरुळ या गावामध्ये बाहेर गावावरून आलेले नाथजोगी हे मुक्कामी असून ते दिवाळीच्या पाडव्याच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून नाचगाणे करत भजने गाणे गवळण आणि नाटक म्हणत घरोघरी जाऊन आपल्या हक्काची दिवाळी भेट मागत आहेत. या नाथजोगी समाजाच्या लोकांची ही रूढी परंपरा शेकडो वर्षापासूनची जुनी आहे. या धावपळीच्या आणि तांत्रिकतेच्या युगात देखील ही प्रथा आजही सुरू आहे. गवळणीची आहे. आमच्या आई बापाला, आमच्या आई वडिलाला पण आमचा हा शौक होता. हा शौक असल्यामुळं आम्ही 12 महिन्यातून एक बार गण गवळण आम्ही गाई म्हशी खेळवतो. आम्ही गण गवळण काढतो. आमचा हा नियम आहे. आम्ही या नियमाप्रमाणे दर वर्षाप्रमाणे आम्ही गवळण हे ते आम्ही काढत असतो. धन्यवाद. ये फोर टकला यंदा सन मंगल आई भाई नाही पुरी तुला विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा. वर्ध्यातील संतनगरी म्हणून संपूर्ण विदर्भात सुप्रसिद्ध असलेल्या गिरडीतील हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने घेतली जाणारी कुस्ती दंगल नुकतीच संपन्न झाली. यंदाचे हे 106 वे वर्ष या दंगल कुस्तीचे होते. पाहूयात ही बातमी.
दिवाळीच्या दिवशी येथील पोलीस स्टेशनच्या पटांगणामध्ये आम कुस्ती दंगल घेण्यात आली होती. या आम कुस्तीच्या दंगलीत वर्धा जिल्ह्यातील नागपूर जिल्ह्यासह शिर्शी, चिखलपार, नांद, तावी, भिवी, भगवानपूर, उमर रेड, पिपरा, शेडेश्वर, आमघाट ते तर चंद्रपूर जिल्ह्यातील आमडी, खांबाडा, खेक, खापरी, वडाळा यावेळी बघणाऱ्यांची आफाट गर्दी देखील उसळली होती. गिरड येथे आमदंगलीच्या परंपरेने शक्तोत्तराकडे वाटचाल केली आहे. दिवाळीनिमित्त गोवर्धन पूजेच्या शुभपर्वाला होणारी कुस्तीची दंगल जिल्ह्यात परिचित आहे. 1912 श्रीराम देवस्थानचे मठाधिपती श्रीराम महाराजांनी चालू केलेली ही परंपरा अद्यापही जोपासली जाते. शिवाय गिरड पंचक्रोशीतील नामवंत कुस्ती पैलवान यामध्ये सहभागी होऊन कुस्तीतून डावपेचांचा फळ रंगवीत अस्सल मातीच्या कुस्तीमध्ये मर्दंगी दाखवतात. दरवर्षी अस्सल मातीच्या कुस्तीची दंगलीचे आयोजन करण्यात येते. कुस्ती आयोजनाच्या दिवशी श्रीराम मंदिरातून कुस्तीच्या हौदाचे पूजन करून मिरवणूक पोलीस ठाण्याच्या पटांगणामध्ये आणण्यात आली. यावेळी गावातील कुस्तीच्या उद्घाटन प्रसंगी गिरड सेवा मंडळाचे बबन धाबणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गिरड गावातील मातीतील कुस्ती दंगल परंपरेने 106 वर्ष ओलांडले असून दरवर्षी या दंगलीला नवचैतन्यच मिळत असतं. 1912 पासून संत सीताराम महाराज रामदास स्वामींनी हू घातलेले आहे. मी सुद्धा या कुस्ती स्पर्धेत 20 वर्षापासून अविरत हनुमान व्यायामशाळा गिरड येथे कुस्तीची प्रॅक्टिस करून अनेक ठिकाणी राज्यस्तरीय, विभागीयस्तरीय, आंतर युनिव्हर्सिटी सुद्धा खेळलेलो आणि राम मंदिर देवस्थानच्या वतीने दरवर्षी अशाच कुस्त्या होत राहावं अशी आशा बाळगतो. देवस्थानच्या अध्यक्षाच्या वतीने तुम्हाला सर्वांना सांगत आहोत की 1912 पासून हा कुस्तीचा उपक्रम चालू आहे आणि काही कालांतराने हा खंडित झाला होता. त्याच्यानंतर पुन्हा अजून सीताराम महाराजाच्या कालखंडामध्ये आम्ही हा पूर्ववत चालू केला आणि हा दरवर्षी याचप्रमाणे दिवाळीच्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो व 50 ते 100 कुस्तीगीर इथे सहभागी होऊन दूरदूरचे लांबून कुस्तीपटू इथे येऊन आपला दिवाळी सणानिमित्त भाऊबीजेच्या दिवशी दारापुढे काढलेल्या रांगोळीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. येवला येथे दिवाळी सणानिमित्त भाऊबीजेच्या दिवशी दारापुढे काढलेल्या रांगोळ्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दीपोत्सवाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीत पंती आणि रांगोळी याला खूपच महत्व दिलं जातं. दीपोत्सवाचा हा सण येवल्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या येवल्यात भाऊबीजेच्या दिवशी रांगोळी स्पर्धा गेल्या अनेक वर्षांपासून घेतली जाते आहे. या रांगोळी स्पर्धेमध्ये विषयांचे आणि आकाराचे बंधन नसलेली रांगोळी, संस्कार भारती रांगोळी, पारंपरिक टिपक्यांची रांगोळी असे 3 विभाग करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळजवळ 100 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात येवल्याची प्रसिद्ध पैठणी, घटस्फोट पालकांचा बळी बालकांचा, महाराणा प्रताप, लसीकरणाचे महत्त्व, बेटी बचाओ बेटी पढाओ अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या बघण्यासाठी येवलेकरांनी तसेच बाहेरगावावरून आलेल्या पाहुण्यांनी देखील एकच गर्दी केली होती. सकाळपासून प्रत्येकजण आपापल्या दारासमोर रांगोळी सजवायला सुरुवात करतात ते थेट रात्रीपर्यंत आणि मग रात्री परीक्षक या रांगोळ्या पाहून बक्षीस देतात. अशी ही रांगोळी स्पर्धा जिल्ह्यात सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा भरवली जाते. येवल्यामध्ये भरपूर प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात, जसं विषयाचे बंधन नसलेली रांगोळी, टिपक्यांची रांगोळी, पारंपरिक संस्कार भारती रांगोळी, अशा सर्व प्रकारच्या रांगोळ्या इथे दिसायला मिळतात. येवला हे रांगोळीच्या निमित्ताने एक गावोगावी, मी म्हणेल महाराष्ट्र काय भारतातच एक आकर्षण स्थळ बनत चाललेलं आहे आणि ह्या निमित्ताने येवल्यातील जेवढे पण कलाकार आहेत त्यांना एक उत्साह मिळतो, एक प्रोत्साहन मिळत चाललेलं आहे. आणि मी ह्यावर्षी कॅन्सर हा विषय मांडून रांगोळी काढलेली आहे की कधीही आशा सोडायची नसते, एक दिवस येणार की तुम्हीही त्यातनं बरे होणार. हा माझा कॅन्सर विषय घेऊन मी रांगोळी मांडलेली आहे. संतोष बटाव, शालिनी प्लस, येवला. संत परीक्षक संतश्रेष्ठ गोरोबा काकांचे पालखी भाऊबीजेच्या दिवशी कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. ग्राम प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीला
भावनिक निरोप देण्यात आलाय. उस्मानाबाद तालुक्यातील तेर या संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या गावातून कार्तिकी वारीसाठी हा पालखी सोहळा भाऊबीजेच्या दिवशी जुनी पंढरपूरकडे रवाना झालाय. ग्राम प्रदक्षिणावेळी ग्रामस्थांनी घरोघरी रांगोळी काढली. फटाक्यांच्या आतिषबाजीसह बँडपथक आणि धनगर समाजाच्या ढोल पारंपरिक वाद्य नृत्यासह पालखीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. आनंद साखरे, शालिनी प्लस, उस्मानाबाद. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स वर. इतल्यांमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली, भाजीपाल्याचे भाव घसरले, शेतकऱ्यांनी व्यापारी हवालदिल. नेटफ्लिक्सचं नवं पर्व लवकरच सुरू, मराठीसह 17 नव्या सिनेमांची केली घोषणा. वर्ध्याच्या हिमानीला न्याय मिळावा म्हणून भीम आर्मी रस्त्यावर उतरून केली निदर्शने. आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सरकारवरती टीका, काळ्या पैशावाल्यांसाठीच केली नोटबंदी, केला आरोप. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचा. नमस्कार.